नमस्कार, मी अश्विनी निशांगोटे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते प्रेग्नन्सी इन्फॉर्मेशनवाल्या ह्या प्लेलिस्टमध्ये. ह्या हे सगळे नवीन व्हिलॉग करायचा प्रयत्न करते. मी फार ह्याच्यामध्ये मुरलेली नाही, कारण माझे या आधीचे व्हिडिओ सगळे इन्फॉर्मेटिव्हच टाईपचे होते, कल्चर, सायन्स, रिझनिंग, लॉजिक ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन. पण म्हणलं की आपले पण काहीतरी प्रेग्नन्सीची आपण असलेली माहिती शेअर करायला हवी, कारण जेणेकरून तुमच्यासारख्या ज्या प्रिटी प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांना कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. तर मग मला नव्याने ह्या प्रेग्नन्सीच्या वेळेस कळालेली जी टेस्ट आहे ती आहे NST. NST टेस्ट नेमकी काय असते, ज्याला म्हणतात नॉन स्ट्रेस टेस्ट. तर मग ते त्या टेस्टला आपण जेव्हा जातो, डॉक्टर लोक आपल्याला सांगतात. कारण माझ्या फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेस माझी सोलापुरात डिलिव्हरी झाली होती, तर तिथे मला काही NST करायची गरज नव्हती पडली. पण इथे पुण्यामध्ये मला डॉक्टरांनी सांगितलेली साधारण 38 आठवड्याच्या जेव्हा टेन्युअर असतो आपला, टाईम असतो 38 39 त्यावेळेस जनरली NST करत असतात. तर ही नॉन स्ट्रेस टेस्ट काय असते ही माहिती थोडीफार मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. माझ्यासाठी नवीन होतं, फर्स्ट टाईम होतं म्हणलं तेव्हा मला पण क्युरियोसिटी होती की काय असतं हे नॉन स्ट्रेस टेस्ट. तर ही जी NST असते ती कमीत कमी 20 मिनिटाची असते, आणि मला वाटतं साधारण डॉक्टर लोक ह्याला 500 रुपयाची फी असते साधारण. आणि ह्या टेस्टमध्ये तुम्हाला 20 मिनिट्स पूर्णपणे झोपायचं असतं. मी इथे फोटोज शेअर करेन तुम्हाला, जेणेकरून आयडिया येईल की काय एक्झॅक्टली ते असतं. तुमच्या पोटावरती स्ट्रेचेबल 2 पट्टे ते लावतात, आणि त्या 2 पट्ट्यांना 2 मशीन्स असतात लावलेले. त्यातली एक जे मशीन असतं ना, ते बेबीचं हार्टबीट आपल्याला ऐकवतं, ती मशीन ते हे करत असतं, काउंट करत असतं किंवा त्याचा आवाज ते रेकॉर्ड करत असतं. आणि दुसरं जे असतं ते आपल्या कॉन्ट्रॅक्शन्स असतात म्हणे, की जेणेकरून बेबी मुवमेंट झाल्यावरती साधारण आपल्या शरीराची, प्रेग्नंट लेडीची काय हालचाल होत असते, कितपत लेवलला ते असतं असं कळतं. असं मला साधारण जे काही कळालं मी तुम्हाला सांगते, कारण हे असंच आहे असं नाही आहे, बट एक ओव्हरऑल रफ आयडिया. एकदम नवीन काहीतरी वेगळी तर टेस्ट नाही आहे ना. ही नेमकी काय असते, हे ब्लड टेस्ट आहे का, युरिन टेस्टचा प्रकार आहे का, अशा मनात खूप प्रश्न येतात. कारण NST हे मी कधीच माहिती नव्हतं, ऐकून नव्हतं ते नेमकं काय. मलाही असंच वाटलेलं की ब्लड टेस्टचा काहीतरी प्रकार असावा. पण 20 मिनिटसाठी तुम्ही झोपायचं, तुमच्या पोटाला ते 2 पट्ट्या बांधतात, आणि एक मशीन असते तिथे ठेवलेली बाजूला, ज्या मशीनमुळे 20 मिनिट्सचं ते सेट करून ठेवतात टायमिंग. आणि ECG रिपोर्ट आपला साधारण कसा असतो, असा ग्राफ हार्टचा किंवा ECG रिपोर्टचा, एक्झॅक्टली तो रिपोर्ट आफ्टर 20 मिनिट्स तसाच येत असतो. तुमच्या हातात एक मशीन दिल्या जात असतं आणि तुम्हाला सांगतात की ह्या 20 मिनिट्सच्या पिरियडमध्ये बेबी जेव्हा पण मूव्ह करतं त्यावेळेस तुम्हाला ते बटन प्रेस करायचं असतं, जेणेकरून ते बटन प्रेस केल्यावरती ECG रिपोर्ट जो ग्राफ असतो सगळ्यात शेवटी येतो, तिथे ते रेकॉर्ड झालेलं असतं. आणि डॉक्टरांना त्याच्या त्या ग्राफनुसार, त्या रिपोर्टनुसार कळतं की म्हणजे त्यांना त्यांच्या त्यानुसार काहीतरी डॉक्टरांना आयडिया येते की बाबा आपले कॉन्ट्रॅक्शन्स लेवल काय असू शकतात, कितपत साधारण टाईमपर्यंत डिलिव्हरी होऊ शकते, किंवा बेबी कितपत मूव्ह करत आहे. मग ते जो जो रिपोर्ट असतो तो कितपत, म्हणजे बेबी रिस्पॉन्सिव्ह आहे का नॉन रिस्पॉन्सिव्ह आहे हे त्याच्यामध्ये कळतं. त्यांचं म्हणणं असतं डॉक्टरांचं की 20 मिनिट्समध्ये मिनिमम 2 टाईम्स तरी बेबीचं मुव्हमेंट झालेलं पाहिजे, मिनिमम 2 टाईम्स. अदरवाईज मग ते 3-4 टाईम्स झालं तरी हरकत नाही, पण 2 टाईम्स पण जर नाही झालं तर काय मग त्यांची पुढची काहीतरी डॉक्टर लोकांची प्रोसिजर असते, किंवा वेगळे काही आयडियाज त्यांना अंदाज क्लिअर व्हावे त्याच्यासाठी पण काहीतरी असावं गड्या, ते मला नाही माहिती. पण एकंदरीत ही NST काय असते तर अशी असते की त्याचा ECG रिपोर्ट असतो. तो मी माझा रिपोर्ट पण इथे शेअर करेन. तो आपल्याला फारसा काही कळत नाही आणि कळून घ्यायची पण गरज नाही आहे, उगाचच अँझायटी वाढवण्यात काही अर्थ नाही आहे. बट माहिती असावं म्हणून सांगितलं की तो ECG रिपोर्ट टाईपचा असतो, पोटाला 2 पट्ट्या बांधलेल्या असतात, हातात एक बटन प्रेस करायसाठी दिलेलं असतं, टोटल 20 मिनिट्स असतं, रेस्ट करा. आणि नॉन स्ट्रेस टेस्टनुसार अगदी तशी राहा, तुम्ही अगदी रिलॅक्स राहा, 20 मिनिट्स निवांत बसा, गाणी ऐका, देवाचं नाव घ्या, तुम्हाला जे वाटतं ते करा, जस्ट रिलॅक्स राहा, बेबी मूव्ह करतं, बटन प्रेस करा, दॅट्स इट. ही आहे नॉन स्ट्रेस टेस्ट, जी की तुम्हाला स्ट्रेस न घेता द्यायची आहे, करायची आहे, जर तुम्हाला डॉक्टर लोकांनी सांगितलं असेल तर. एकंदरीत हे मला जिथेपर्यंत कळालं ते तर हे NST असं असतं. त्याच्यामुळे जा, बिंदास करून घ्या जर डॉक्टरांनी तुम्हाला सजेस्ट केलं असेल तर.
मी पण करून आले आणि माझं पण चांगलं आलाय रिपोर्ट. त्याचा रिस्पॉन्सिव्ह आलेला आहे. बाळाचे जे काही मुवमेंट आहे ते आहे. आता त्याच्यावरून त्यांना जे काही कळालं असेल ते कळालं असेल डॉक्टरांना. आपण त्यात जास्त घुसायचं गरज नाही आहे. त्यामुळे बघूयात की पुढच्या व्हिडिओमध्ये मला अजून असं काही नवीन प्रेग्नन्सीची रिलेटेड तुमच्यासोबत काही शेअर करता आलं तर मी सांगेन. पण नक्की तुमच्यासाठी हा व्हिडिओचा इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल प्लीज लाईक करा. लाईक करायला कंटाळाही करू नका आणि कंजूशी पण करू नका. काहीतरी मला पण काय 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 माहिती भेटते, माझे काय काय अनुभव आहे तुम्हाला मी सांगत राहीन. किंवा तुम्हाला काही वेगळं जाणून घ्यायचं असेल ते देखील मला सांगा. सेकंड टाईम एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे अगदीच फेकाफेकी काही करणार नाही आहे. जे महत्त्वाचं आहे तेच तुमच्यासोबत शेअर करेन. थँक्यू सो मच की शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात.